काल अपन कोणता विषय शिकलो? काल अपन कोणता विषय शिकलो? काल अपन कोणता विषय शिकलो? आवाज येतोय ना माझा? बग काय बग विषय कोणता शिकलो? हा अंकुश, अंकुश दत्ताची मी विचारलंय विषय. हा बरोबर, विषयाचं नाव काय? उद्या हा अंकुश बरोबर. बोल श्रीकांत, बोल श्रीकांत, बोल आवाज जोरजोरात बोल. छान बोल, नाही छान नाही बोलला. श्रीकांत नी मला काहीच कळत नाही. काय अंकुश, कोणता विषय शिकलो काल आपण? शिकत होतो आवाज इतक्या मोठ्याने बोल. बरोबर आहे, मोठ्याने बोल. इतक्या मग छान बोल. इतक्या नाही पण नाही, अंकुश पण नाही. इतिहास बोला बरं, बोला इतक्या इतिहास. श्रीकांत इतिहास आवाज. आवाज नाही छान येते मला, मोठ्याने बोला. इतिहास इतिहास. बर, इतिहास मध्ये बरोबर कोणता धडा शिकलो इतिहास मध्ये? हा अंकुश, अंकुश बरोबर. संतांची कामगिरी धडा, धडा दुसरा. संतांची कामगिरी हा धडा आपण शिकत आहोत. झाला का हा धडा शिकवून? झाला का हा धडा संतांची कामगिरी हा धडा शिकवून? झाला का? नाही झालाय, अर्धात झालाय. काल, काल आपण कोणत्या, श्रीकांत समोर बघ, काल आपण कोणत्या संतांबद्दल शिकलो? काल कोणते संत त्यांच्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला? काल मी शिकवलं कोणत्या संतांबद्दल? बरोबर, जोरात अंकुश, जोरात बोल. बरोबर काल शिकवलं कोणत्या संतांबद्दल? कोणत्या संतांबद्दल शिकवलं काल? तुम्हाला व्हिडिओ दाखवला, कोणते संत? नात. अरे काल शिकवलं विचारते मी, आजच नाही विचारते अंकुश. काल कोणाबद्दल शिकवलं मी? काल काय शिकवलं? श्रीकांत मी हे काल शिकवलं का? काल
शिकवलं कमी आहे त्यांनी. थांब एक मिनिट अंकुश थांब. हे मी काल शिकवलं का? मग तू का बरं सांगतोय ते? मी काल काय शिकवलं ते विचारते ना. लक्ष नाहीये तुझं? काल काय शिकवलं? थांब अंकुश थांब, अंकुश थांब. जय, काल मी काय शिकवलं? स्नेहल व्हिडिओ चालू कर, उशीर आली तू एक तर. का बरं एवढा उशीर होतो स्नेहल? काय शिकवलं पान सिकान? धडा वाचला? धडा वाचला घरी? धडा वाचला का? नाही वाचला, नाही वाचला. म्हणून माहिती नाही काल काय शिकवलं, माहित नाही. काय शिकवलं काल? एक मिनिट, तुला माहित नाही काय चाललंय आता ते. काय शिकवलं श्रीकांत काल? अरे हा घरा शिकवाय ना संतांची कामगिरी. याच्यामध्ये काल कोणत्या संतांबद्दल शिकवलं मी? काल तुम्हाला व्हिडिओ दाखवला, कोणते संत त्यांची गोष्ट सांगितली, कोणते संत? नाही फक्त श्रीकांत सांगणार आहे आता. श्रीकांत सर पटकन, वेळ जातोय. परत जा, परत जा. मये तू वाचलं नाही का घरी? का बरं वाचलं नाही? सगळ्यांनी धडा वाचला? वाचला का अंकुश? तू वाचला? धडा वाचला का? जय, धडा वाचला का? जय जय, तू धडा वाचला का? नाही वाचला. श्रीकांत तू वाचला का? श्रीकांत का? असं नाही चालणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या, माझं शिकवून झालं संध्याकाळी धडा वाचायचा. कळलं का? नाही तर काहीच समजणार नाहीये. काल आपण संत ज्ञानेश्वर त्यांच्याबद्दल आपण शिकलो. हा, त्यांचा एक आपण व्हिडिओ पण बघितला. हा, आता अजून दुसरे संत कोण? संत एकनाथ. संत एकनाथ त्यांच्याबद्दल आज आपण शिकणार आहे. आता आपण आधी वाचूया, नंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा, आधी हे वाचूया, नंतर व्हिडिओ दाखवतो. चला वाचा. कुठपर्यंत वाचाल? इथपर्यंत वाचा. केला, हा हे वाचा, एवढं वाचा. केला पर्यंत, केला तिथपर्यंत वाचा. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे, त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या व धारुडे दिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना
उपदेश केला। अंकुश तुझा व्हिडिओ बंद झालाय। वाचलं उपदेश केला तिथपर्यंत वाचलं। आता आधी संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे पूर्वी होऊन गेले, त्याच्यानंतर संत एकनाथ झाले। मग त्यांनी जे काम केलं, संत ज्ञानेश्वर संत नामदेव त्यांनी जे काम केलं तेच काम पुढे चालू ठेवलं संत एकनाथांनी। त्यांनी जे सांगितलं ते सगळं काम त्यांनी संत एकनाथांनी पुढे चालू ठेवलं। त्यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली। संत एकनाथ, संत एकनाथ कोणत्या गावचे होते राहणारे? संत एकनाथ कोणत्या गावचे राहणारे होते? हा स्नेहल, स्नेहल सांग। नाही नाही, मी विचारलो संत एकनाथ कोणत्या गावचे राहणारे होते? बोल स्नेहल सांग, कोणतं गाव संत श्रीकांत बोल। काय नाही, मी विचारलं संत एकनाथ कोणत्या गावचे राहणारे होते, गाव कोणतं त्यांचं, गाव गावचं नाव। हा बोल स्नेहल। अगं मी एकनाथांबद्दल विचारते, नामदेवांचं नाही विचारते, गाव कोणतं त्यांचं, संत एकनाथांचं गाव कोणतं त्याच्यात आहे ना, वाचा ना, तुम्ही काही वाचतच नाही रे, वाचा त्याच्यामध्ये आहे, त्याच्यात आहे, एक एक शब्द शब्द वाचला पाहिजे ना, चौथे मध्ये आहात ना, मग वाचा ना, ते वाचल्याशिवाय कसं करणार, शब्द शब्द वाचला पाहिजे तिथे पुस्तकातला। संत एकनाथ कोणत्या गावचे राहणारे? इतकं सोपं सुद्धा येत नाहीये याला, कारण घरी पुस्तकच वाचत नाही बिलकुल, तुम्ही अजिबात वाचन करत नाहीये कोणीच, म्हणून काही येत नाही सांगता उत्तर। नाही नीट उत्तर द्या, मला त्याच्यात बघा उत्तर द्या, पुस्तकामध्ये वाचा आणि उत्तर सांगा मला। तुम्ही एवढंच वाचलंय, एवढंच वाचलं ना, एवढंच वाचायला सांगितलंय ना, मग पुढे कशाला वाचताय आणखी, त्याच्यातच आहे संत एकनाथ कोणत्या अंकुश श्रीकांत नुसतं बसायचं नाही, पुस्तकात वाचा परत सापडे।
इकडे बघा, संत एकनाथ, स्नेहल स्नेहल स्नेहल, अगं इकडे जेव्हा मी बोलते तेव्हा समोर बघ ना, श्रीकांत इकडे बघ, इकडे बघ, संत एकनाथ कोणत्या गावचे राहणारे होते? बोला पटपट बोला, आणि व्हिडिओ का बंद करतो सारखा सारखा? व्हिडिओ बंद होतोय तुझा सारखा सारखा, का बरं? बोल अंकुश, अंकुश बोल, अंकुश व्हिडिओ अडकलाय. चला सांगणार आहे रापणांडे कोणतं गाव परत सांग, अंकुश परत सांग, काय म्हणतो जय? बोल बोल स्नेहल, एवढा वेळ पाकडा लागतो साधं साधं नाही समजत आहे, मग काय उपयोग आहे? लाईव्ह वर्गात आहे का तुम्ही आता? बाल वर्गामध्ये आहे का तुम्ही का पहिलीच आहे? मग वाचता नाही येत का हे? येत नाही वाचता तुम्हाला, वाचन येत नाही? मग असं नाही चालणार, वाचलं पाहिजे, प्रत्येक अक्षराने अक्षर वाचलं पाहिजे आणि ते समजून पण घेतलं पाहिजे. नुसतं असं 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 सगळं झालं हे वाचन आहे का? जरा लक्ष द्या अभ्यासाकडे, असं नाही करायचं. चौथी पाचवी सहावी आता पुढे पुढे खूप अवघड अवघड आहे अभ्यास, कळलं का? आता काही येणार नाही तुम्हाला, नुसत्या चौथीतून पाचवीत जाल, पाचवीतून सहावीत जाल, इथे काहीच नाही, काही उपयोग नाही. मग संत एकनाथ हे पैठणचे राहणारे, कोणत्या गावचे राहणारे? संत एकनाथ. आज आपण संत एकनाथांबद्दल शिकतोय ना, हे लिहूया आपण.